आणि राज्यात जूनमध्ये कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे आणि त्यावर काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये असं आवाहन सावक सरकारकडून करण्यात आलंय. दरम्यान जर पाऊस लांबणीवर गेला तर राज्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याचीही शक्यता आहे. गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. गोविंद, जून महिन्यामध्ये साधारण पावसाचं चित्र काय राहील असा अंदाज आहे आणि त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नेमक्या काय सूचना केल्या गेल्यात? निश्चितपणे यापूर्वी आपल्याला माहिती आहे की ज्या ज्यावेळी मृग नक्षत्राचं आगमन होतं आणि मान्सून आल्यानंतर शेतकरी लगेच पेरते होतात, मात्र यावेळी हवामान खात्यानं सांगितल्याप्रमाणे जून महिन्यात आणि जुलै महिन्यामध्ये पावसात मोठा खंड असणार आहे. त्यामुळे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा या संदर्भात चर्चा करण्यात आली, या संदर्भात चिंता व्यक्त करण्यात आली, कारण राज्यात भविष्यात पाणी टंचाई जाणवू शकते आणि हे जर टाळायचं असेल यात सगळ्यात महत्वाचं नुकसान होतं ते म्हणजे शेतकऱ्यांचं, कारण शेतकरी एक दोन पावसानंतर लगेच पेरायला सुरू करतात, मात्र पेरणी योग्य जर पाऊस झाला नाही किंवा त्यापुढे जर पावसामध्ये मोठा खंड आला तर त्याचा मोठा वाईट परिणाम हा या पेरणीवर होत असतो, या पिकावर होत असतो. आणि म्हणून कृषी विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे की जोपर्यंत पेरणी योग्य पाऊस होणार नाही, जोपर्यंत आपल्याकडे किमान 70-80 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस होणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड करू नये. आणि या संदर्भात कृषी विभाग आवाहन करत आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा या संदर्भात चर्चा झाली. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये हवामान खात्याच्या सूचनाप्रमाणेच आणि जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही तोपर्यंत मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन करण्यात येत आहे. गोविंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.